फाउंडेशनच्या वतीने मातृतीर्थ तलावातील गाड काढण्याच्या कामाला सुरुवात झाली प्रख्यात गायिका अनुराधा पोडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने श्री रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मातृतीर्थ या पुरातन तलावातील गाड काढण्याच्या कामाला शुक्रवारच्या दुपारी सुरुवात झाली तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला पद्मश्री अनुराधा पोडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशनने नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट व लोहा हे तीन तालुके जलसंधारणाची कामे करण्यासाठी दत्तक घेतली आहेत तशी घोषणा रेणुकादेवी मंदिराच्या प्रांगणात चैत्र नवरात्रीनिमित्त घेतलेल्या संगीत रजनी कार्यक्रमाच्या प्रसंगी खुद्द अनुराधा पोडवाल यांनी व्यक्त केली त्यानुसार शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारी एक वाजता टुटेन मशीनद्वारे मातृतीर्थ तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला या महत्वपूर्ण कामात वेत पाठशाळेचे निलेश केदार गुरुजी यांनी पुढाकार घेतला असून त्यांना विश्वजित कपले बाबा विनोद भारती गौतम मेहता जोशी मॅडम डॉक्टर वटमवार गजानन उपलेचवार सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता आकाश राठोड हे मोलाचे कार्य करीत आहेत गेल्या वर्षी देवद्वेश्वर संस्थांचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी माहूर शहराच्या पूर्वेला असलेल्या भोजंती तलावातील सुमारे 30 फूट होल गाळ काढून त्या तलावाच्या जीर्णोद्वाराचे काम हाती घेतले आहे याच तलावातून माहूर नगर पंचायतने जवळपास दोन महिने शहराला पाणी पुरवठा केला आहे त्यामुळे रेणुका देवी संस्थांच्या वतीने मातृतीर्थ तलावातील गाळ काढण्याच्या कामास कुठली मदत करण्यात येईल असा प्रश्न विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कानव यांना व्ही सी एन न्यूजच्या प्रतिनिधीने प्रश्न केला असता जमा झालेला गाळ तलावाच्या काठावर टाकण्याची तसेच तलावाचे सुशोभीकरण करण्याची जबाबदारी संस्थान पार पाडेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा विशेष वृत्तांत